नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार कॅन्सर तज्ज्ञ कोल्हापूर कॅन्सर सेंटर व माझा या फील्डमध्ये मागचा तीस वर्षांचा अनुभव आहे माझ्याकडे जेव्हा मोठ्या आतडीच्या कॅन्सरचे पेशंट्स येतात तेव्हा त्यांचा कॉमन प्रश्न असतो की कुठल्या स्टेजमध्ये आजार आहे काय करायचं पुढे तर आपण थोडं स्टेजिंगबद्दल मोठ्या आतडीच्या कॅन्सरच्या स्टेजिंगबद्दल स्टेजिंग थोडी माहिती घेऊया कुठल्याही कॅन्सरचं इंटरनॅशनल गाईडलाईन्सप्रमाणे टी एन एम स्टेजिंग असतं टी एन एम टी स्टँड्स फॉर ट्युमर एन म्हणजे नोड्स लिम्फ नोड जे अवधानं असतात म्हणजे गाठीतून बाहेर ज्या लसिका वाहिनी असतात त्याच्यामधून कॅन्सरच्या पेशी जाऊन अवधानांमध्ये जाऊ शकतात आणि एम म्हणजे मेटास्टेसिस म्हणजे हा कॅन्सर लोकल आहे का इतर अवयवांमध्ये पसरलेला आहे तर हे टी एन एमचं स्टेजिंग असतं आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे म्हणजे टीमध्ये सुद्धा चार प्रकार असतात टी वन ते टी फोर टी वन जर आपण मोठ्या कॅ आतडीच्या कॅन्सरबद्दल पाहिलं तर टी वन म्हणजे अगदी अर्ली स्टेज जो आतलं आतडीचं आतलं लायनिंग पुर पुरतं लिमिटेड आहे टी टू म्हणजे थोडं खोलात जाऊन मसल आतडीचं जे वॉल आहे त्याच्या मसलमध्ये गेलेलं आहे टी थ्री म्हणजे आतडीतून बाहेर आलेलं कॅन्सर आहे वरचं जे लायनिंग असतं आतडीचं बाहेरचं त्याच्यातून बाहेर आलेलं आहे आणि टी फोर म्हणजे आजूबाजूचे अवयव जे आहेत त्याला कुठेतरी चिकटलेलं आहे त्याचप्रमाणे एन वन एन झिरो म्हणजे नो नो नोट्स कुठलेही अवधानं आजूबाजूला नाही आहेत म्हणजे एन झिरो एन वन म्हणजे आतडीच्या आजूबाजूला जे अवधानांमध्ये तिकडे कॅन्सर पसरला असेल एन टू म्हणजे सेंट्रल जे नोट्स आहेत आतडीतून लांब असे आतमध्ये पर्यंत जिथे रक्तवाहिन्यांची सुरुवात होते आतडीच्यासाठी रक्त पुरवठा करणाऱ्या तिथपर्यंत गेला असेल तर त्याला एन थ्री म्हणतात आणि एम झिरो म्हणजे मेटास्ट कुठे पसरलेलं नाही आहे एम वन म्हणजे हा कॅन्सर रक्तवाहिनीतून किंवा लसिका वाहिनीतून इतर ठिकाणी पसरलेला आहे उदाहरणार्थ हा कॅन्सर लिव्हरमध्ये पसरू शकतो मोठ्या आतडीचा कॅन्सर लंग्समध्ये पसरू शकतो पसंगी बोन्स बोन्समध्ये किंवा इतर अवयवांमध्ये पसरू शकतो त्याला एम वन असं म्हणतात तर ह्या टी एन एमचं कॉम्बिनेशन करून चार स्टेजेस आपण ओळखतो त्याच्यामध्ये स्टेज वन म्हणजे अर्ली कॅन्सर जो फक्त आतडीच्या आतल्या लायनिंग तर लिमिटेड आहे आणि आज आजूबाजूला कुठे त्याचा पसरव झालेलं नाही स्टेज टू म्हणजे आतडीच्या मसलमध्ये शिरलेला आहे आजार डीपमध्ये पण अजूनही किंवा थोडा बाहेर आलेला आहे स्टेज टू होऊ शकतं स्टेज थ्रीमध्ये अवदानांमध्ये पसरलेला आहे म्हणजे ट्युमरचं साईज आहेच पण तो, तो बाकीच्या ह्याच्यातून रसिका वाहिनीतून अवदानांमध्ये म्हणजे लिम्फ नोट्समध्ये पसरलेला आहे त्याला स्टेज थ्री म्हणतात आणि स्टेज फोर म्हणजे तो आजार रक्तवाहिनीतून रक्ताच्या मार्गे डिस्टंट ऑर्गन्स म्हणजे ज्याला मेटास्टेसिस आम्ही म्हणतो की जो लिव्हरमध्ये फुप्फुसामध्ये किंवा इतर ठिकाणी पसरलेला आहे आणि जो फक्त मोठ्या आतडीपुरतं लिमिटेड नाही आहे तर हा ॲडव्हान्स स्टेज किंवा चौथ्या स्टेजचा कॅन्सर समजला जातो पण चौथ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये सुद्धा जर लिमिटेड डिसीज असेल किंवा लिव्हरमध्ये पसरला आहे पण लिमिटेड आहे किंवा फुफ्फुसामध्ये फक्त एकच गाठ आहे तरी सुद्धा आम्ही क्युरेटिव्ह इंटेन्शनने ट्रीटमेंट देऊ शकतो की तो आजार पूर्ण बरा करायच्या उद्देशाने ट्रीटमेंट देऊ शकतो त्या दृष्टीने मोठ्या आतडीचा कॅन्सर हा त्यातल्या त्यात चांगला कॅन्सर समजला जातो कारण तो स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे हळूहळू त्याची वाढ असते आणि त्याचं क्युअर रेट होण्याची शक्यता खूप चांगली असते तर आपण स्टेजप्रमाणे जर पाहिलं तर स्टेज वनमध्ये जर हा कॅन्सर असेल तर तो जवळजवळ पूर्णपणे बरं होण्याची शक्यता खूप दाट असते म्हणजे त्याचं सर्वायवल जर आपण पाहिलं तर नाइंटी टू ते नाईन्टी फाय पर्सेंट इतकं जास्त सर्वायवल आहे स्टेज टूमध्ये जर हा मोठ्या आतडीचा कॅन्सर असेल तर त्याचं सर्व्हायव्हल जवळजवळ सेवन्टी टू एटी फाय पर्सेंट इतकं चांगलं आहे इवन स्टेज थ्रीमध्ये सुद्धा सिक्स्टी फाय टू सेवन्टी फाय टू एटी पर्सेंट ह्या रेंजमध्ये सर्वायवल आहे तर आपण जर पाहिलं की थर्ड सुद्धा हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो बऱ्याचशा पेशंटमध्ये हा आजार खूप चांगले रिझल्ट देतो आणि पेशंटचं लाईफ हे ऑलमोस्ट जवळजवळ नॉर्मल लाईफ हे असे जगू शकतात स्टेज फोरमध्ये मात्र खूप जर ॲडव्हान्स असेल किंवा जास्त प्रमाणात लिव्हरमध्ये फुप्फुसामध्ये इतर ठिकाणी किंवा पोटामध्ये पाणी साठलं असेल किंवा पोटाच्या आतलं लायनिंग असतं पेरिटोनियम म्हणतात त्याला तिथे काही अवधानं म्हणजे पसरलं असेल आजार तर अशा स्टेजमध्ये ह्या कॅन्सरचे रिझल्ट कमी होतात कारण कुठलं कॅन्सर चौथ्या स्टेजमध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर मग त्याचं सर्वायवल हे कमी होतं पण एक चांगली गोष्ट अशी आहे की अर्ली स्टेजमध्ये आपण जर त्याची लक्षणं ते सर्वात कॉमन लक्षण जे आहे या कॅन्सरचं ते म्हणजे शौचाच्या सवयीमध्ये बदल होणे कॉन्स्टिपेशन होणे बद्धकोष्ठता किंवा लूज मोशन्स होणे किंवा ऑल्टरनेटिंग कॉन्स्टिपेशन लूज मोशन्स होणे पोट फुगणे भूक कमी होणे अपचन होणे सन्नाच्या मार्गातून ब्लिडिंग होणे किंवा काळपट संडास होणे ज्याला मलिन असं म्हणतात ह्यातलं कुठलं जरी लक्षण आढळलं तर ते दुर्लक्ष न करता ताबडतोब त्याचं डॉक्टरांकडनं तपास करून घेणं गरजेचं आहे कारण अर्ली स्टेजमध्ये ह्या कॅन्सरचं निदान झालं तर हा कॅन्सर उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये त्याचं निय आपण त्याचं पिकअप करणं आणि ह्या लक्षणांवरती दुर्लक्षित न करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता धन्यवाद